नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि पहा किती तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, त्याचबरोबर पुढे किती तुम्हाला रक्कम मिळणार आणि या जिल्ह्याला हेक्टरी 10,000 रुपये प्रति हेक्टरी जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची याची संपूर्ण जी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर शेतकरी मित्रांनो, औरंगाबाद जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। यादी तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करायची ते बघूया। सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता दस्तावेज वर क्लिक करायचे, खाली यायचे। तुम्हाला सर्वात खाली 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पात्र शेतकऱ्यांची यादी जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये यादी तुम्हाला दिसणार आहे कशा प्रकारची यादी। तर यादीमध्ये पाहू शकता सर्वात अगोदर माहे ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या तरतुदीनुसार पात्र औरंगाबाद ग्रामीण तहसील मधील शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी आहे आणि यामध्ये तुम्हाला डाउनलोड बटनावर फक्त क्लिक करायचंय। ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड बटनावर क्लिक कराल त्यावेळेस ही यादी जी आहे डाउनलोड होण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर पुन्हा जी यादी आहे तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होईल। आता यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे काय काय दिलेली आहे माहिती सर्वात अगोदर पाहू शकता। माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान अनुदान वाटप करण्याबाबत आणि यामध्ये 75% जी रक्कम आहे सध्या वाटप केली जाणार आहे आणि त्यानंतर जे 25% जी रक्कम आहे त्यानंतर जे शासनाच्या जीआर नुसार वाटप केली जाणार आहे। सध्या 75% रक्कम जी आहे शासनाने पाठवलेली आहे आणि त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये गावाचं नाव आहे, त्यानंतर शेतकऱ्यांचं नाव आहे, त्यानंतर गट नंबर आहे, एकूण क्षेत्र आहे, त्यानंतर पेरणी केलेलं क्षेत्र, जिरायती बाधित क्षेत्र आहे, त्यानंतर रक्कम पाहू शकता तुम्ही 10,000 प्रमाणे तुम्हाला ही रक्कम दिली जाणार आहे। त्यानंतर फळबागांसाठी जी रक्कम आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर एकूण 25,000 रुपये जे फळबागांसाठी जी रक्कम आहे 25,000 रुपये हेक्टरीप्रमाणे तुम्हाला वाटप केली जाणार आहे आणि त्यामध्ये पाहिलं तर एकूण क्षेत्र तुम्हाला दिसेल आणि नुकसान झालेलं आणि त्यामध्ये तुम्हाला किती देय कॉलम रक्कम आहे ती यामध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि यामध्ये एकूण 75% रक्कम बघितलं तर यामध्ये तुम्हाला जेवढी रक्कम तुम्हाला मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी 75% जी रक्कम आहे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली ट्रान्सफर केली जाणार आहे। आता ही रक्कम तुम्हाला डायरेक्टली बँक खात्यामध्ये मिळणार आहे यासाठी जी यादी आहे जाहीर करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे। जवळपास यामध्ये 1030 पेजेसची ही फाईल आहे आणि यामध्ये जवळपास बघितलं तर 10-15 हजार शेतकऱ्यांची नावे पाहू शकता याच्यामध्ये। जवळपास 10-15 नाही तर यामध्ये तुम्हाला मी डायरेक्टली शेतकऱ्यांचे नावे दाखवेल किती शेतकरी यामध्ये पात्र आहेत जे औरंगाबाद तहसील मधील शेतकरी आहेत। तर सर्वात अगोदर ही फाईल डायरेक्टली आपण शेवटच्या पेजेसपर्यंत ओपन करूया जेणेकरून आपल्याला समजेल की यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत। तर यामध्ये पाहू शकता 51,197 शेतकरी जे आहेत यामध्ये 10,000 हेक्टरीप्रमाणे पात्र आहेत आणि 51,197 शेतकऱ्यांना जे आहेत ही पीक नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे। तर अशा प्रकारचा हा अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।